मित्रांनो नमस्कार टेंडर गुरु या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आतापर्यंत आपण भरपूर टेंडर्स आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो टेलिग्राम चॅनलवर टेंडर टाकत असताना बऱ्याच जणांचे प्रश्न असतात कागदपत्रांविषयी काही त्रुटी असतात कागदपत्र समजत नाही कुठे बनवायचे तेही कळत नाही तर या हिशोबाने या आपण त्यामध्ये काही गोष्टीचे चेंजेस आपण करायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नेचर ऑफ बिझनेसच्या टेंडरची माहिती विथ कागदपत्रासह रेट कसा नमूद करायचा आहे आणि कुठल्या टेंडरला कसे कसे कागदपत्र लागतात तर त्याचा आपल्याला पुढचा तो प्रयत्न सुरुवात करायचा आहे आजची आपल्याला माहिती घ्यायची आहे की शासकीय वस्त्रीगृह भोजन ठेका याच्या निविदेमध्ये काय काय अटी असतात त्या अटीची पूर्तता कशी करायची असते आणि अशा टेंडर्सला आपल्याला अप्लाय करण्यासाठी आपल्याला कुठल्या कागदपत्राची पूर्तता करावी लागते यामध्ये विशेष एकतर महत्वाची गोष्ट समजावून घ्यायची आहे की कुठल्याही प्रकारचं शासकीय जे टेंडर्स असत तर ते टेंडर्स येत असताना टेंडर वाचत असताना सर्वात महत्वाची बाब ही बघायची त्या टेंडरमध्ये आपला इलिजिबल क्रायटेरिया आहे किंवा नाही तर बऱ्याच उद्योजकांना अडचण अशी येते की ते डॉक्युमेंट बघत नाही फक्त पेपर ॲड बघतात त्यानंतर रिप्लाय करतात मी याला अप्लाय करू शकतो का मी त्याला अप्लाय करू शकतो का तर तसं करायचं नाहीये अगोदर आपल्याकडे जे काही कागदपत्र आहे तर त्या कागदपत्राच्या रिलेटेडच रे, आपण टेंडर आपले कागदपत्र जर शॉपॅक लायसन्स उद्यम असेल आणि आय टी रिटर्न नसेल तर मग आय टी रिटर्न असणाऱ्या टेंडरला तुम्ही अप्लाय करायचं नाहीये तर त्यातलीच एक बाब तुम्हाला सर्वप्रथम समजावून सांगतो आपण इलिजिबल होत असू तरच ते टेंडर बघायचे आता मी तुम्हाला जे टेंडर सांगतोय याची तर तुम्ही माहिती घ्यायचीच आहे जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही अशा टेंडर्सला अप्लाय करू शकता पण तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील पण तुम्हाला भविष्यात जर अशा पद्धतीचे जर टेंडर घ्यायचे असतील तर तुम्हाला काय काय कागदपत्र हे आता बनवून ठेवा लागतील आणि ते डॉक्युमेंट बनवल्यानंतर आपण त्या टेंडरला कसं अप्लाय करायचंय त्याची आपण माहिती घेऊ आपल्या समोर पहिलं सॅम्पल्स आहे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जवार जिल्हा पालघर जिल्ह्यातले टेंडर्स आहे यांना शासकीय वसतीगृहामध्ये भोजन ठेका द्यायचा आहे आता भोजन ठेका द्यायचा आहे मग आता त्या फर्स्ट पेजवर त्यांनी पूर्णपणे डिटेल दिलेली आहे निविदेची माहिती इथे व्यवस्थित वाचून घ्यायची आहे की कुठल्या विभागाचा आहे कुठल्या वर्षासाठी आहे इथे पूर्णपणे ऑफिसर यांचे नावं सुद्धा दिलेली आहे आणि निविदा फॉर्म किंमत पण दिलेली आहे उद्योजकांनी सर्वात महत्वाचं अजून एक गोष्ट बघायची आहे की कि निविदेची किंमत किती आहे आपल्याला जर शासनाचं एखादं टेंडर भरायचं असेल शासनाचं एखादं कोटेशन भरायचं असेल तर प्रत्येक फॉर्मला एक प्रकारे फी चार्ज केलेली असते प्रत्येक ठिकाणी असते असं नाहीये काही ठिकाणी माफ सुद्धा असू शकते पण प्रत्येक ला एक फी लागतच असते त्यामुळे फी किती आहे ईएमडी किती आहे या दोन्ही गोष्टी अगोदर बघायच्या आणि कुठल्याही टेंडरची फी ही रिफंड मिळत नाही ती ना परतावा असते इथं ऑलरेडी लिहिलेलं आहे बघा ती ना परतावा आहे म्हणजे हे टेंडर जर तुम्हाला विकत घ्यायचं असेल याचे जर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्यवस्थित रीड करायचे असतील आणि या टेंडरला तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला चार हजार शंभर रुपये तिथे भरायचे आहे त्यानंतर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जवार यांच्या कार्यक्षेत्रातील सोळा शासकीय वसतिगृहांसाठी सन एकवीस बावीस या वर्षाकरिता भोजन पुरवठा करणे कामी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जवार हे ई निविदा मागवित आहे ई निविदा पत्र दोन लिफाफा पद्धतीनुसार आहे म्हणजे टू बीड एक असतं टेक्निकल आणि दुसरं असतं फिनॅन्शियल आणि खाली दिलेली आहे वसतिगृहाचे नाव आणि पत्ता आता वस्तीगृहाचे नाव इथे दिलेले आहे पहिलं वस्तीगृह दाखवत आपल्याला जुने तालुका जवार जव्हार मधला आहे इथे दीडशे आहे दुसऱ्या याच्यामध्ये दिसतं एकशे पंचवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर शंभर पंच्याहत्तर तर यापैकी जे आहे तर याची अर्थ समजावून घ्या हे जे वस्तीगृह दिलेले आहे तर या प्रत्येक वसतिगृहाचं टेंडर हे वेगवेगळं वेग वेग तुम्हाला इथे भरावं लागेल एकच टेंडर मध्ये एवढे तुम्हाला काम करण्याची गरज नाहीये हे जेवढे काही तुम्हाला वेगवेगळ्या ॲड्रेस दिसतात या प्रत्येक ऍड्रेस प्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या टेंडरला वेग फाईल वेग करायचं आहे ही गोष्ट सगळ्या समजावून घ्या जर तुमची कॅपॅसिटी पंच्याहत्तरची असेल तर त्यांनी सोळा नंबरचं टेंडर भरायचं तुमची कॅपॅसिटी जर शंभरची असेल तर तुम्ही सात नंबरचं टेंडर भरायचं आणि इथे टीप पण दिलेली आहे की जरी पंच्याहत्तर दिलं असेल पण कमी जास्त संख्या होऊ शकते त्यामुळे हो तुम्हाला तिथे वेगळं त्यांच्याकडे ऑब्जेक्शन काही घेता येणार नाही ना ना। तुम्हाला पैसे वाढून मिळेल पण तिथे ती संख्या कमी जास्त सुद्धा होऊ शकते तर ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायची आहे नॉर्मली आपल्याला टेंडर घेताना काय काय गोष्टी महत्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे त्याच्या काही सूचना मी तिथे समजावून सांगतो निविदा ही ऑनलाईनच आहे त्यामुळे तिथे तुम्हाला लगेच क्लिअर होईल की प्रत्यक्ष तुम्हाला ऑफिसिसमध्ये जाण्याची गरज नाही ही निविदा हे टेंडर तुम्हाला ऑनलाईनच घरी बसून तुम्हाला भरायचं आहे अपूर्ण व सशर्त तसेच अटीची पूर्तता न केलेल्या निविदा विचारात घेतल्या जाणार नाही जर याच्यामध्ये काही अटी दिलेल्या असतील जर त्या अटी तुम्ही जर पूर्ण केलेल्या नसतील काही कागदपत्र मागितलेले असतील तर ते, ते तुम्ही जर प्रॉपर दिले नसेल तर तुम्हाला इथे निविदा तुमची बाद होईल तुमची टेंडर जे आहे इथे रिजेक्ट केल्या जाईल त्यामुळे ती गोष्ट लक्षात घ्यायची ऑनलाईन अपलोड केलेली कागदपत्रे स्वसाक्षांकित असणे आवश्यक आहे तुम्ही ऑनलाईन मध्ये जी काही कागदपत्र अपलोड करणार आहे तर प्रत्येक कागदपत्रावर तुमच्या कंपनीचा शिक्का आणि सही असणं खूप आवश्यक आहे जर ते जर नसेल तर तुमचं टेंडर रिजेक्ट सुद्धा होऊ शकत त्यानंतर निविदेच्या वेळापत्रकानुसार निविदा उघडणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास खरेदी समिती निश्चित करेल त्या दिनांकास निविदा उघडण्यात येतील निविदेत दिलेल्या अटी व शर्ती व्यतिरिक्त काही अतिरिक्त अटी व शर्ती याचा समावेश करण्याचा अधिकार खरेदी समितीने राखून ठेवलेला आहे व अशा अतिरिक्त अटीचा पुरवठा आदेशात व करारनाम्यात समावेश करण्यात येईल म्हणजे असं नाहीये की ऑनलाईन तुम्हाला कधी कधी टेंडरची तारीख दाखवते की एक तारीख आहे आणि जर एक तारखेला जर ओपनच करायला पाहिजे असं नाहीये जर एक तारखेला जर तिथे काही अवेलेबल नसेल किंवा डिपार्टमेंटचे काही इशू असतील तर ते एक तारखेच्या नंतरही करू शकता किंवा त्यांना जर शक्य असेल तर ते एक तारखेला सुद्धा करू शकता हा महत्वाचा विषय समजावून घ्या त्यानंतर निविदा पब्लिश झाली पण एखादी अट त्यांना वेगळी तिथे द्यायची असेल तर त्या खरेदी समितीकडे त्याचा अधिकार सुद्धा असतो तर जे काय तुम्हाला शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर ज्यावेळेस तुमची निविदा ही कमी दराची मंजूर होते तर कमी दराची मंजूर झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तिथे तुम्हाला एक करारनामा करून द्यायचा असतो तुम्हाला वर्क ऑर्डर मिळण्यासाठी तर त्या करारनाम्यामध्ये ती एक्स्ट्रा अट टाकून ते तुमच्याकडनं घेऊ शकतात आणि तुम्हाला त्या गोष्टी तिथे ऍक्सेप्ट करावं लागतात त्यामुळे ती गोष्ट सुद्धा तिथे समजावून घ्यायची सर्व इच्छुक निविदाकारांनी निविदापत्रक डाउनलोड करण्यासाठी व निविदा प्रक्रियेत भाग घेण्यासाठी ई निविदा, वा निविदा प्रणालीचा वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला जी वेबसाइट वेबसाईट दिसते डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र ई डॉट इन तर या पोर्टलवर इनरोल करणे आवश्यक आहे आता ऑलरेडी ही वेबसाईट बंद झालेली आहे त्यामुळे जुनीच वेबसाईट इथे दिलेली आहे या ठिकाणी रिवाइज करून डब्ल्यू 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 डॉट महाटेंडर डॉट जी डॉट इन या पोर्टलवर तुम्हाला तिथे ते टेंडर तुम्हाला तिथे बघायला मिळेल या ला तुम्हाला काहीही मिळणार नाही ही वेबसाईट आता बंद झालेली आहे बरेच जणांचे मला ला सुद्धा कमेंट्स आल्या होत्या या च्या बद्दल तर त्यांनी मला तो इश्यू विचारला होता तर ही वेबसाईट लॉग इन करायची नाहीये तुमच्यासाठी वेगळी वेबसाईट दिलेली आहे ही वेबसाईट मी मध्ये आपल्या मध्ये ती वेबसाईट सुद्धा तुम्हाला कॉपी करून देतोय तर त्या वर जाऊन तुम्ही हे टेंडर्स बघू शकता त्यानंतर सर्व इच्छुक निविदाकारांना सुचवण्यात येते की सदर निविदेची कारवाई ऑनलाईनच पार पडेल म्हणजे तुम्हाला जर हे टेंडर भरायचं असेल तर हे तुम्हाला ऑनलाईनच भरावं लागेल तिथे हार्ड कॉपी फॅक्स किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा डायरेक्टली तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन तुमचा रेट देऊ शकत नाही तुम्हाला ना हे टेंडर ऑनलाईनच विथ डिजिटल सिग्नेचर सोबत तुम्हाला ते भरावं लागेल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट ऑनलाईन टेंडर भरताना तुम्हाला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट एक सर्टिफिकेट बनवावं लागतं ते सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्हाला टेंडर अप्लाय करता येणार नाही टेंडर भलेही तुम्ही डाउनलोड करू शकता पण तुम्हाला ते ऑनलाईन अप अप्लाय करता येणार नाही तरी ज्यांना डिजिटल सिग्नेचर बनवायची असेल तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक कमी खर्चामध्ये तुम्हाला डिजिटल सिग्नेचर बनवून मिळेल मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवर जाऊन तुम्ही ते डिजिटल सिग्नेचर ऑर्डर करू शकता त्यानंतर संयुक्त भागीदारी जॉईंट वेंचर स्वरूपातील संस्था सदर निविदेस पात्र ठरणार ठरणार नाहीत खर तर जॉईंट व्हेंचर हा विषय खूप मोठा आहे पण मी शॉर्ट टर्म आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्यामुळे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो जॉईंट मध्ये बऱ्याच वेळेस असं होतं की काही मित्रांमध्ये काही जणांकडे कागदपत्र असतात तर काही जणांकडे फायनान्स नसतो आणि काही जणांकडे डॉक्युमेंट असतात तर मग त्या ठिकाणी जेव्ही हा फॉर्मॅट तिथे यूज केला जातो शक्यतो कन्स्ट्रक्शन किंवा काही ठिकाणी जेव्हीचं काम चालत असतं इलेक्ट्रिकलमध्ये पण भरपूर वेळेस जेव्ही हा यूज केला जातो तर एखाद्या व्यक्तीचे टेक्निकल कागदपत्र जर पात्र होत असतील तर त्याचे कागदपत्र आपल्या फॉर्मवर जेवी जॉईंट व्हेंचर करून जर आपण टेंडर जर अप्लाय केलं तर त्या टेंडरला जी अट असते तर ती अट इथे लागू नाही तर हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही संयुक्त भागीदारी करून अशा पद्धतीची निविदा इथे भरू शकत नाही त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पार्टनरशिप फॉर्म नाही भरू शकत नाही पार्टनरशिप फॉर्म वेगळी आणि जॉईंट व्हेंचर हे वेगळं असतं त्यामुळे ही गोष्ट तिथे महत्वाची लक्षात घ्यायची आहे निविदेतील आवश्यक व विहित केलेले सर्व नमुने परिपूर्ण भरणे आवश्यक आहे अन्यथा निविदा अपात्र ठरवण्यात येईल निविदेमध्ये तुम्हाला जे कागदपत्र दिलेली आहे जे काही तुम्हाला फॉर्म दिलेले आहे जे काही कागदपत्र तुमच्याकडनं मागवलेली आहे तर ती कागदपत्र त्याच नमुन्यामध्ये तुम्हाला तिथे भरायची आहे जर तुम्हाला शंभर रुपयाचा बॉन्ड पेपर सांगितला असेल तर शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आहे जर तुम्हाला एखादं फॉर्म जर तुम्हाला लेटर हेडवर सांगितलं असेल तर तो फॉर्म तुम्हाला लेटरहेडवरच तिथे अपलोड करायचा आहे आदिवासी विकास विभाग शासन निर्णयच्या अनुसार खालील प्रमाणे परिणामानुसार भोजन पुरवठा करण्यासाठी जाहीर निविदा मागवलेली आहे तर आदिवासी विभागांचा एक स्पेशल जीआर आहे त्या जी आरच्या अंतर्गत त्यांनी ते जेवणाचं जे काही जेवण त्यांना तिथे द्यायचं आहे त्या जेवणाचा पूर्णपणे परिपूर्ण तपशील इथे ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे तुम्हाला वैयक्तिक ऑफिसमध्ये फोन करण्याची किंवा त्यांना विचारण्याची गरज नाहीये इथे तुम्हाला दिलेलं आहे शासकीय वसतिगृहात तुम्हाला काय लागणार आहे गहू बाजरी ज्वारी तांदूळ कंद भाजी भाजीपाला पोटभर जेवण पाहिजे शंभर ग्रॅम तुम्हाला नाश्ता पाहिजे तर या सगळ्या गोष्टीचं जे डिस्क्रिप्शन असतं जे काही बी शेड्यूल असतं तर ते बी शेड्यूल पूर्णपणे तुम्ही रीड करायचं आहे की तुम्हाला कधी काय द्यायचं आहे इथे सहा नंबरची पण आहे की मांसाहारी विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी एक वेळ चिकन अथवा मटन म्हणजे ही छोटी गोष्ट असेल पण ही प्रॉपर गोष्ट तुम्ही अगोदरच जर वाचली आणि त्या हिशोबाने जर रेट काढले तर नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही त्यामुळे ही जो कॉलम दिसतोय हा कॉलम खूप महत्वाचा आहे कारण या कॉलमच्या च्या अनुषंगाने तुम्हाला तिथे रेट कोट करायचे आणि त्याच रेटने तुम्हाला पूर्ण टेंडर ते मिळणार आहे त्यामुळे ती गोष्ट अति आवश्यक आहे वरील प्रमाणे वस्तू न पुरवल्यास संबंधित पुरवठादाराकडून नियमानुसार दंड वसूल करण्यात येईल आणि आवश्यकता भासल्यास पुरवठादारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल जर वरील प्रमाणे मी आता तुम्हाला सांगितलं की वर जे दिलेलं आहे तर तसंच तशाच प्रकारचं फूड सप्लाय करायला पाहिजे तर त्यापैकी जर छोटे मोठी तुमच्याकडनं चुकी झाली प्रॉपर सप्लाय झाला नाही कधी काही कारणास्तव हो तुम्हाला कधी भाजी मिळाली नाही तर तुमच्यावर कार्यवाही पण होईल तुमच्यावर फौजदारी गुन्हा सुद्धा ते दाखल करू शकतात किंवा तुमची फर्म ही काळ्या यादीत सुद्धा जाऊ शकते जेणेकरून एकदा जर तुमची फर्म काळ्यादीत गेली तर पुढील तीन वर्षापर्यंत तुम्ही कुठल्याही शासकीय निम शासकीय कार्यालयात टेंडर भरू शकत नाही तुम्हाला काम सुद्धा तिथे मिळणार नाही त्यामुळे आवश्यक गोष्टी लक्षात घ्यायची आहे टेंडर मध्ये जे शेड्यूल दिलेलं आहे ते शेड्यूल प्रॉपर वाचायचं काम कसं करायला सांगितलं आहे किती वेळात करायला सांगितलं आहे कोणत्या दिवशी काय करायचं आहे त्या गोष्टी प्रॉपर तिथे समजावून घ्यायच्या आहे आणि प्रॉपर जर टेंडर तुम्हाला मिळालं असेल तर तुमच्याकडे एक प्रॉपर लेटर मेंटेन करून त्या लेटरमध्ये कुठल्या दिवशी आपल्याला काय भाजी पुरवायची काय जेवण पुरवायचे याचा प्रॉपर तुम्ही शेड्यूल देऊनच तुम्ही या टेंडरमध्ये सहभाग घ्यायचा आहे निविदा उघडण्याच्या दिवशी ज्या संस्थेने निविदा प्रक्रियेत भाग घेतला असेल त्या संस्थेने त्याचे ओळखपत्र व संस्थेचे अधिकृत अध्यक्ष किंवा सचिव किंवा प्राधिकृत केलेला संबंधित बचत गटाचा प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाईल मात्र प्राधिकृत सदस्यास प्रवेश देताना त्यांच्याकडे बचत गटाचे नोंदणीपत्र सदस्यांची यादी व स्वतःचे फोटो असलेले ओळखपत्र सादर असणे आवश्यक आहे जर तुमची सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था आहे सेवाभावी संस्था आहे किंवा तुमचा बचत गट आहे जर त्या बचत गटाच्या थ्रू किंवा तुम्ही संस्थेच्या थ्रू जर ते भरलं असेल टेंडर तर तिथल्या अध्यक्ष सचिव यांना तिथे प्रवेश दिला जाईल निविदा उघडण्याच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी निविदेचा रिझल्ट असेल टेक्निकल असेल किंवा फायनान्शियल असेल तर त्या दिवशी जर तुमचा ऑथराइज व्यक्ती जर तुम्हाला तिथे पाठवायचा असेल तर तिथे अध्यक्ष किंवा सचिव जाऊ शकतो पण कधी कधी काय होतं की अध्यक्ष सचिव किंवा कुणाला जाणं पॉसिबल होत नाही तर तुम्ही तुमच्या संस्थेच्या बचत गटाच्या किंवा तुमची फर्म असेल तर तुमच्या फर्मच्या लेटर हेडवर लिहून तुम्ही असा एक व्यक्ती आहे त्याला तुम्ही प्राधिकृत करून त्याला ते पत्र देऊन त्या पत्राच्या सोबत तुमचे सर्व कागदपत्र देऊन त्याचं ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा मतदान कार्ड असेल तर हे सोबत घेऊन तुम्ही त्याला पाठवू शकता आणि त्या निर्णय तुम्हाला त्या व्यक्तीला तिथे घेता येईल कारण तुम्ही त्याला प्राधिकृत त्या निविदेसाठी तिथे केलेला आहे ई निविदेच्या तांत्रिक लिफाफ्यामधील सर्व मुद्द्यांची कागदपत्रे निविदा उघडण्याच्या दिवशी मूळ प्रतीत सोबत आणावी लागेल निविदा उघडताना प्रथम लिफाफा क्रमांक एक तांत्रिक म्हणजे टेक्निकल उघडून त्यामध्ये आवश्यक कागदपत्रांची व अटी शर्ताची पूर्वक पूर्तता केली असल्याची खातर जमा करण्यात येईल त्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर तुमचा दुसरा लिफाफा उघडण्यात येत नाही तर तुम्हाला ज्यावेळेस टेंडर भरायचं आहे हे टेंडर म्हणजे मी स्पेसिफिक या टेंडर बद्दल सांगतोय तर याच्या ओरिजिनल कॉपीज म्हणजे याची जी झेरॉक्स कॉपी असेल ती झेरॉक्स कॉपी तुम्ही सोबत ठेवायची आहे बऱ्याच वेळेस कधी कधी काय होतं की एखादा टेंडर आपण अपलोड केलं तर काही डॉक्युमेंट जर पीडीएफ मर्ज झाली तर डॉक्युमेंट कधी कधी प्रॉपर त्यांच्याकडे दिसत नाही मग अशा वेळेस तेच डॉक्युमेंट पूर्णपणे जर व्हेरीफाय करायचं असेल तर त्याची एक सेकंड प्रत तुमच्याकडं सोबत ठेवायची आहे म्हणजे एखादं डॉक्युमेंट जर, जर त्यांना दिसत नसेल किंवा काही अडचण आली असेल तर हे डॉक्युमेंट तुम्ही तिथे दाखवून तुमच्या टेंडरची समोरची प्रोसेस तिथे सुरुवात होऊ शकते तर ही गोष्ट तिथे लक्षात ठेवायची आहे त्यानंतर निविदेची फॉर्मची शुक्ल आहे चार हजार शंभर हे ना परतावा आहे आणि बयाना रक्कम इथे मागितलेला आहे सत्तर हजार रुपये आणि सत्तर हजार रुपये एम डी आहे तो तुम्हाला रिटर्न मिळेल ही गोष्ट इथे समजावून घ्या इथे ना परतावा दिलेला आहे तर ना परतावा फक्त टेंडर फी आहे आणि बाकीची बयाना रक्कम ही डी तुम्हाला ऑनलाईन नेट बँकिंग थ्रू तिथे ऑनलाईन पोर्टलवर भरायची असते निविदा जर रद्द झाली तर निविदा फॉर्म फी तुम्हाला ना परतावा राहील तर मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केला जर तुमचं टेंडर रिजेक्ट झालं तर तुम्हाला ते पैसे मिळणार नाही त्यामुळे ही, ही गोष्ट अगोदरच तुम्ही लक्षात घ्यायची जर तुम्हाला बयाना रकमेपासून जर सूट पाहिजे असेल किंवा सूट असेल तर तुम्ही काय करायचंय जर तुम्ही लघु उत्पादक आहात सूक्ष्म लघु मध्ये एम एस एमई च्या अंतर्गत जर तुमची फर्म येत असेल तर जर तुमची सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था असेल तर तुम्ही जिल्हा उपनिबंधक यांच्याकडनं ई एम व टेंडर फीचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे बचत गट असेल तर बचत गटाचं सुद्धा तुम्ही तिथं प्रमाणपत्र जोडू शकता आणि जर एमएसएमई च्या अंतर्गत जर असेल तर एमएसएमई चे जे काही प्राधिकृत अधिकारी असतात सक्षम प्राधिकृत अधिकारी तर त्यांच्याकडनं त्यांच्या लेटर हेडवर तुमच्या फॉर्मचं नाव लिहून तुम्ही त्या त्या प्रकारचं प्रमाणपत्र इथे तुम्हाला ते अपलोड करायचं आहे आणि जर तुम्ही इथून कुठेही टेंडरमध्ये जर माघार घेतली तर तुम्हाला तुमच्यावर तिथे तुमची फॉर्म सुद्धा टाकण्यात येईल त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला कुठेही माघार घ्यायची नाही अगोदर पूर्ण निर्णय घ्यायचा आहे टेंडर भरायचं असेल तरच भरायचं आहे जर फक्त टेंडर तुम्ही माहितीसाठी असेल तर तुम्हाला पूर्ण माहिती जर नसेल तर कोणीही टेंडर ते भरायचं नाहीये फक्त माहिती घ्यायची असेल तर फक्त माहिती घ्यायची आहे फक्त भरून बघू नाहीतर काय होतं वगैरे बघू तर असं कोणीही करायचं नाहीये भोजन ठेका मंजूर झाल्यावर वसतीगृह स्तरावर निविदेच्या सर्व अटी व शर्ती मान्य असल्याबाबत शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तुम्हाला ते तिथे द्यायचं आहे ज्यावेळेस तुमचं टेंडर येलवन आलं तुमची न्यूनतम दर आला तर तुम्हाला शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर तिथे एक अग्रीमेंट असतं त्यांच्याकडे जो फॉर्मॅट असतो तो फॉर्मॅट तुम्ही घेऊन बॉन्ड पेपरवर प्रिंट करून त्या प्रिंटवर साईन वगैरे करून तुम्ही जोपर्यंत तो बॉन्ड देत नाही आणि तुमची सुरक्षा अनामत रक्कम देत नाही तोपर्यंत तुम्हाला कार्यारंभ आदेश मिळत नाही त्यामुळे ही प्रोसेस सर्वांनी लक्षात घ्यायची एखादा टेंडर तुम्ही घेतलं आणि तुम्हाला वाटलं दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला देणार आणि त्यांच्याकडनं काम करून घेतलं घेऊ आपण तर ते या टेंडरला चालणार नाही हा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्याच व्यक्तीला हे काम घ्याव करावं लागेल तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट दिला दुय्यम कंत्राटदारात जर दिलं तर तुमच्यावर कारवाई केली जाईल आणि तुमच्याकडचा जो अग्रीमेंट आहे त्या पूर्तता न झाल्यामुळे तुमचं टेंडर तिथे रद्द सुद्धा होऊ शकत ज्या निविदाधारकांची निविदा मंजूर करण्यात येईल त्यांनी कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्यानंतर अंदाजित खर्चाच्या तीन टक्के दराने सुरक्षा ठेव संबंधित वसतीगृहाचे गृहपाल यांच्याकडे धनाकर्षद्वारे सादर केल्यानंतरच ठेका चालू करण्यात येईल तर तीन टक्के तुम्हाला सुरक्षा अनामत रक्कम तिथे भरावी लागेल जर वीस लाखाचं काम असेल तर वीस लाखाचे तीन टक्के करायचे दहा लाखाचं असेल तर दहा लाखाचे तीन टक्के तिथे तुम्ही करायचे आहे ठेकेदाराने भोजन ठेका अचानक बंद केल्यास वारंवार भोजन अनियमित व वेळेवर न पुरवल्यास तसेच निकृष्ट दर्जाचे जे जेवण दिल्यास त्यांना तीन टक्के जी तुम्ही भरलेली आहे तर ती तीन टक्के रक्कम पूर्णपणे शासन जमा होईल तुम्हाला त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रिफंड मिळणार नाही त्यामुळे टेंडर भरताना ही सुद्धा गोष्ट महत्वाची लक्षात घ्या आपण एखादं जर टेंडर भरतोय तर त्याची तीन टक्के जी रक्कम आहे तर ती तीन टक्के रक्कम आपली तिथे त्यांच्याकडे ते ते जमा असते तर त्यामध्ये कुठेही प्रकारची दिरंगाई कामामध्ये यायला नको आणि प्रॉपर रित्या तुमचं ते काम तिथे तुम्ही भरायला पाहिजे आता महत्वाचा विषय की अशा प्रकारची जर ते टेंडर ते घ्यायचे असतील तर आपल्याला काय काय कागदपत्र लागू शकतात सर्वप्रथम एक गोष्ट समजावून घ्या की हे टेंडर कोण कोण भरू शकतं तर आदिवासी महिला बचत गट त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था लोकसेवा केंद्र सेवाभावी संस्था महिला बचत गट त्यानंतर पार्टनरशिप फर्म त्यानंतर शॉपिंग लायसन्स ज्यांच्याकडे आहे त्याला म्हणतात एकल मालकी कंपनी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या सर्व प्रकारचे मी आतापर्यंत जेवढे काही नावं सांगितले आणि मध्ये सुद्धा मी देतोय की कोण याला इलिजिबल होईल तर त्या प्रकारे तुम्ही या टेंडरला तिथे अप्लाय करू शकता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला तिथे प्रश्न नको की मी भरू शकतो का तर मी जेवढे नाव सांगितले ते सर्व प्रमाणे सर्व व्यक्ती इथे अप्लाय करू शकतात पहिली गोष्ट क्लिअर समजावून घ्या मुंबई दुकाने व संस्था अधिनियम एकोणाशे अठ्ठेचाळीस चे वैध प्रमाणपत्र इथे शॉपॅग लायसन तुम्ही जोडायचं आहे कुठलाही भोजन ठेका जर तुम्हाला घ्यायचा असेल किंवा फूड रिलेटेड ऍक्टिव्हिटी रिलेटेड काहीही टेंडर जर असेल तर सगळ्यांनी समजावून घ्यायचं तुम्हाला तिथे फूड अँड ड्रगच लायसन लागेल आणि अन्न व औषध प्रशासनाचा तुम्हाला लायसन्स तिथे आवश्यक लागेलच त्यामुळे ते लायसन्स तुम्हाला इथे जोडायचं आहे बचत गट असेल तर ते बचत गटाच्या नावाने पाहिजे बेरोजगार संस्था असेल तर बेरोजगार संस्थेच्या नावाने ते लायसन्स तिथे असायला पाहिजे संस्था मंडळांनी मागील दोन वर्षांचे लेखा परीक्षण अहवाल सादर करणे बंधनकारक आहे संस्था असेल तर संस्थेचं दोन वर्षाचं ऑडिट पाहिजे इंडिव्हिज्युअल असेल तर तुम्हाला तुमचा स्वतःचा टॅक्स वर्षाचा तिथे पाहिजे म्हणजे इथे आय टी रिटर्न असण्याची गरज नाही दोन वर्षाचा असेल तरी सुद्धा तुम्ही इलिजिबल होऊ शकता त्यानंतर जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र तर तुम्हाला जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र इथे द्यायचं आहे आणि ज्यांच्याकडे जीएसटी नाहीये तर त्यांनी त्यांच्या लेटर एडवर आ, मला जीएसटी लागू नाहीये अशा पद्धतीचं एक प्रमाणपत्र बनवायचं स्वतःच्या लेटर हेडवर किंवा एखाद्या सीए कडनं लेटर हेड बनवायचं आणि ते सुद्धा तुम्ही तिथे अपलोड करून जीएसटी ची अट तुमची कमी होऊन जाईल त्यानंतर बँक सॉलोन्सी तर बँक सॉलोन्सी ही बँकेमधून तुम्हाला बँकेच तुमचं एक ऐपत प्रमाणपत्र मिळतं तर एक पाच लाख रुपयाची बँक सॉलोन्सी तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे तर बँक सॉलोन्सी आणताना किंवा बनवताना शक्यतो बँक सॉलोन्सी नॅशनल किंवा शेड्युल बँकेचीच बनवायची आहे प्रायव्हेट बँकेची कुठेही चालणार नाही लक्षात घ्या नॅशनल आणि शेड्युल्ड बँकेचीच बँक सॉलोन्सी अपलोड करायची आहे आणि तीच बनवायची आहे ही बँक सॉलोन्सी नॉर्मली दोन ते तीन वर्ष चालू शकते त्यानंतर तीन वर्षाचा ऑडिट आता इथे तुम्ही बघितलं असेल दोन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल तर लेखापरीक्षण अहवाल हा कशासाठी आहे संस्था आणि मंडळांसाठी आणि तीन वर्षाचं ऑडिट जे आहे ते आय टी रिटर्नचं ऑडिट आहे हे दोन्ही गोष्टी डिफरंट डिफरंट आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या त्यानंतर व्यवसाय कर नोंदणी व व्यवसाय कर एकतीस मार्च दोन हजार एकोणास पर्यंत भरल्याचे दस्तावेज तर व्यवसाय कर म्हणजे पीटीसी जे की वर्षाला आपण एक अडीच हजार भरावे ला लागतात हे प्रत्येक व्यावसायिकाला भरणं गरजेचं आहे संस्था असेल तर संस्थेला सुद्धा ते भरावं लागेल नॉर्मली व्यवसाय कर साठी तुम्हाला करीटीसी क्लिअरन्स सुद्धा मागवला जातो शक्यतो पीटीसी क्लिअरन्स जर असेल तर तरी सुद्धा ते तुमचं तिथे चालून जाईल सक्षम अधिकाऱ्याने दिलेले कर निपटारा प्रमाणपत्र अठरा एकोणास पर्यंतचे तर तुमचा पूर्ण टॅक्स तुम्ही भरलेला आहे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं डिव नाहीये तर अशा प्रकारचं पूर्णपणे लायसन्स तुम्हाला तिथे त्या सीए कडनं तुमच्या लेटर त्यांच्या वर घेऊन तुमच्या नावाने तिथे त्यांच्याकडनं तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागेल त्यासोबत इथे तुम्हाला एक बॉन्ड पेपर मागितलेला जातो आता हा बॉन्ड पेपरचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे तर हा नमुना क्रमांक एक काही प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यायचंय हे तुम्ही लेटर पॅडवर द्यायचं त्यानंतर दुसरी तुम्हाला पूर्णपणे माहिती द्यायची आहे यामध्ये तुमचं नाव तुमचा पत्ता वसतीगृहाचं नाव त्यानंतर हे पूर्णपणे तुम्ही वाचलेलं आहे म्हणून इथे तुम्हाला निविदा धारकाची सही व निविदा धारकाचं तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे त्यानंतर इथे नमुनामध्ये तुम्हाला पूर्णपणे ही डिटेल पण पूर्णपणे भरवायची आहे की मी मला या सगळ्या गोटी गोष्टीच्या अटी वगैरे मला मान्य वगैरे आहे हे सर्व तुम्हाला इथे भरायचं आहे त्यानंतर तांत्रिक लिफाफामध्ये तुम्हाला इथे सर्व गोष्टी पुन्हा भरायच्या आहे कि तुम्ही पावती भरली का भ्रमणध्वनी क्रमांक टाका निविदा धारकाचं नाव वगैरे टाका तुम्हाला शॉपॅक लायसन आहे का लागू आहे का भोजन ठेक्याचा नोंदणी परवान्याचा नंबर काय आहे त्यानंतर मंडळाने दोन वर्षाचं लेखा परीक्षण केलं का जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र तर ही पूर्णपणे माहिती भरायची आहे आणि आतापर्यंत तुम्हाला मी जेवढी कागदपत्र सांगितली तर ती सर्व कागदपत्र तुम्हाला इथे प्रॉपर तिथे अपलोड करायची आहे ही कागदपत्र ज्यावेळेस तुम्ही अपलोड करणार त्यावेळेस पुन्हा एकदा खात्री करून घ्यायची आहे की आपण दिलेली कागदपत्र बरोबर भरली का त्यानंतर आपण जी कागदपत्र इथे अपलोड केलेली आहे ती प्रॉपर अपलोड झाली का तर याची अगोदर खात्री करून घ्यायची आहे आणि मगच तुम्ही त्या टेंडरला तिथे पूर्णपणे बीड करायचं आहे मित्रांनो बाबतीमध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकलो यामध्ये आपल्याला भोजन ठेवण्याचे टेंडर जर घ्यायचं असेल तर नॉर्मली तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही टेंडर असेल तर नॉर्मली तुम्हाला हेच डॉक्युमेंट तिथे मागवले जातात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जो जो कोणी व्हिडिओ बघत असेल तर तुम्ही नक्की कमेंटच्या माध्यमातून आपल्या या व्हिडिओला प्रतिक्रिया तिथे द्यायची आहे पुन्हा जर तुम्हाला जर या भोजन वस्तीगृहाच्या टेंडरमध्ये जर इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला भविष्यात जर याच्याबद्दल जर काम करायचं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा ती गोष्ट मला आवश्यक रित्या कळवायची आहे त्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघत असताना तुम्ही सुशिक्षित बेरोजगार आहात तुम्ही महिला बचत गटमधून आहात त्यानंतर किंवा तुम्ही एकल एकलमालकी कंपनीमधून आहात तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्ही मला द्यायच्या आहे तुम्हाला टेंडरबद्दल जर काहीही मदत लागली असेल तर आपलं मोबाईलचं गुगल प्ले स्टोअरला एक ॲप्लिकेशन आलेलं आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जेवढे काही टेंडरचे फॉर्मॅट दिलेले आहे ते सर्व फॉर्मॅट्स त्या ॲप्लिकेशनमध्ये आपण उपलब्ध केलेले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद